नाही, देव ते भरत नाही, साऱ्या चरा चरा मध्ये देव भरून या राही। येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार, येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार, कुठल्या शा रूपामध्ये येतो बनुनी आधार। संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला, देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला, देव पावला। कुसुम नको लरण, अगं होईल ऑपरेशन चांगलं होईल, नको नको। गणराया माझ्या लेकराला वाचव बाबा, काय तो अपघात झाला, सगळं सगळं विस्कटून गेलं, तो पोर आपला अमोल बरा होईल हो। डॉक्टर दीक्षित आहे मग त्याला काय नाही होणार म्हणून तर आपण इथं आलोय ना, तू काळजी करू नकोस, नको काळजी करू, अरे रडू नको, नको रडू। कस आहे आमचा अमोल आता? बर आहे, ऑपरेशन अवघड होत, अपघातात त्याच्या डोक्याला जबरी मार लागला होता, पण आता सगळं व्यवस्थित आहे, फक्त यातनं रिकव्हर व्हायला त्याला जरा वेळ लागेल, तेवढी काळजी घ्या। डॉक्टर साहेब तुमचे कशी उपकार तेच कळतय, तुमची ख्याती ऐकून आम्ही इकडे आलो, तुमच्याबद्दल लोक जे बोलत होते ते सगळं खरं आहे। आभार नका मानू, मी माझं कर्तव्य केलं। तुम्ही काही म्हणा, तुम्ही आमच्या मुलाचा जीव वाचवला, गणरायाचीच कृपा। साहेब एक बोलू का, एखांद छोटस देवघर नाहीतर गणरायाची मूर्ती ठेवा ना तुमच्या दवाखान्यात। वय वय खरं आहे ते, मग अशी ऑपरेशन चालू होत आम्ही ते शोधत होतो, अशा भक्ताला देवाचा आधार असतो बघा। अहो तो सगळ्यांनाच हवा असतो, सगळ्यांनाच हवा असतो, आपल्या माणसाचं मोठं ऑपरेशन चालू असत ना तेव्हा माणसाचं चित्त थाऱ्यावर नसत, सगळे त्याचीच कृपा ना, सगळं सुरळीत व्हायला असंच वाटतं ना तुम्हाला? या अपघातानंतर तुमच्या मुलाला इथे हॉस्पिटलमध्ये न आणता एखाद्या गणपतीच्या देवळात घेऊन गेला असता तर वाचणार होता का तो? नाही ना, हे म्हणजे असं झालं, कष्ट करायचे डॉक्टरनी आणि श्रेय न्यायचं त्यांनी, चांगला न्याय द्यायचं। पेंदे कुठल्या जगात वावरत असतात हे लोक देव जाणे, इतक्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये फक्त देवावर विश्वास ठेवून कसे राहतात हे लोक? सर अशा परिस्थितीत देवावरच विश्वास ठेवून असतात सगळे,
भावना आणि विज्ञान वेगळं. व्हॉट नॉनसेन्स. हे देवभोळे लोक ना अतिशय धोकादायक. मुलगा वाचला तर देवाची कृपा आणि काही वाईट घडलं तर डॉक्टरांचा दोष. अरे विश्वास ठेवायचाच असेल तर सायन्सवर ठेवा. देवावर कसला विश्वास ठेवतोय. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. ट्रीटमेंट द्या. गणपती बाप्पा मोर्या. तुला मोर्या म्हणायला काय झालं ग? मोर्या. हा घे प्रसाद. आणि तुला कसली आली ग घाई? सारखं काय ताईताई चाललं होतं मी पूजा करत असताना. आई साहेब मला बाहेरची काम आहेत. मी इथे गणेशाची पूजा करते आणि हिला कामच पडलंय. हो आई, थांबली की ती आरतीला आणि रोजच असते ती आरतीला. सुमन जा ग तू. जा काय जा, आणि रोज असते म्हणजे आज असेल नको तिने. अगं गणेशाची सेवा किती कराल ना तेवढी थोडी आहे. अगं त्याच्यामुळे चाललंय सगळं जग. मग त्याचं स्मरण नको करायला का? स्मरण करायला कोण नको म्हणतंय, करायचं आपले आपण. म्हणजे मी काय गाव गोळा करते? आणि अगं सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करते ना. सुमन उशीर होतोय तुला, चल निघ आता. ताई साहेब मला सांगा, मी काय खोटं बोलतीये काय? आई साहेबांची आहे ना भक्ती आता जास्तच होत चालली. नाहीतर काय, काल तो सिलेंडर वाला आला नेमकं पूजेच्या वेळेस. आई साहेबांनी निवेद्याचं ताट घेतलं, दिलं त्याला जेवायला. काय ग, देव पाहिलास का कधी तू? आई साहेब देव कुठे दिसतो का? नाही ना. मग कशावरून तो सिलेंडर वाला देवाच्या रूपात आला नसेल आपल्याकडे प्रसाद खायला? मानलं हो आई साहेब. ताई साहेब उद्या त्या मकरामध्ये तुम्हाला तो सिलेंडर वाला दिसला ना घाबरू नका हो. येते मी. या हो, पण वेळेत या उद्या. हो हो आरतीलाच येते. हा ही सुमन म्हणजे ना हिला देवाचं काही कळत नाही. अरे आलास? बरं झालं वेळेत आलास. हा गे प्रसाद, आताच माझी पूजा झाली. हात पाय धुवून येऊ, बाहेरून आलोय ना. हे नेहमीच आहे तुझं, कधी एका झटक्यासरशी प्रसाद घेणार नाहीस. नेहमी काही ना काहीतरी कारण सांगतो. आता काय करू, आईने शिकवले ना बाहेरून आल्यावर हात पाय धुवून धुतलंच पाहिजे. टोमणे कळतात बरं. काय तुझं त्या देवाशी वाकडंय मला काही कळतच नाही. अगं दरवेळेस माझं क्रेडिट तो घेऊन जातो. बरं आहे का हे? तो कशाला तुझं क्रेडिट घेऊन जाईल? अरे उलट त्यांनीच तुला कितीतरी दिलाय आजपर्यंत. हो कष्ट आम्ही करायचे, मेहनत आम्ही करायची, आणि तुम्ही म्हणा त्यानेच दिलंय त्यानेच दिलंय. येईल, प्रत्यय येईल तुला. स्वयंपाक तयार आहे, जेवून घेऊया आपण. That's like a good bike. आलोच मी फ्रेश. बघितलंस, हे ह्याचं नेहमी असंच असतं.
हात पाय धुवून येऊ द्या त्याला, पानात वाढूया, नक्की खाईल. हां, ही आयडिया चांगली आहे, मी तसंच करते. शोभली सा माझी सून अगदी. देवावर सगळं सोपून मोकळं व्हायचं की स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायचा हा अनेकांच्या मनातला गोंधळ. डॉक्टर दीक्षित शहरातले प्रसिद्ध सर्जन, त्यांचा स्वतःवर खूप विश्वास. आपलं कर्तृत्व जर अफाट असेल तर परमेश्वराचा आशीर्वाद नसला तरी आपण आकाशात भरारी मारू शकतो असं त्यांचं म्हणणं. डॉक्टर देवाचं अस्तित्वच नाकारणारे, त्यांच्यातला हा सनातनवाद कधी उफाळून येईल याचा काही नेम नसेल. पण अशा वेळी भांडण सोडवताना त्यांच्या बायकोची नम्रताची मात्र अगदी पुरेवाट व्हायची. नम्रता. हो हो आले. आई अरे चला लवकर, आठवा उशीर होतोय. हो आलो आलो. या. काय रे उदयन, काय आहे काय नक्की हॉस्पिटल मध्ये, कसलं फंक्शन आहे काय सांगतच नाहीयेस तू? अगं फंक्शन विंक्शन काय नाही, आपल्या हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली ना, म्हणजे छोटस गेट टू गेट. बाकी स्टाफ आहे, तुम्ही दोघी गेस्ट ऑफ ऑनर. ऑफकोर्स, 10 वर्ष. सो पार्टी वाईज येणार आहेस की नाही आम्हाला? पार्टी विटी काही नाही, आज फक्त कॉफी अँड स्नॅक्स. काय हे एवढी मोठी चांगली बातमी, अरे एखादी पूजा तरी ठेवायचीस हॉस्पिटल मध्ये? आई पेशंट्स असतात हॉस्पिटल मध्ये, त्यांना त्रास देऊन आरत्या बिरत्या करायच्या. हे बघ, देवाचं नाव घेतलं ना तर फक्त तुलाच त्रास होतो, पेशंटना उलट बरंच वाटेल. चला उशीर होतोय, आपण निघूया. आई या बसा. हो. अरे मला एके ठिकाणी जायचंय, तिथे द्यायचंय. काय रे उदयन, मी केव्हापासून तुला सांगते गाडीत एक गणपतीची मूर्ती ठेव, पण अजून तू ठेवली नाहीस, आता मीच घेऊन येते. आई गाडी मी चालवणार, गणपती नाही. वकीलच व्हायला पाहिजे होतास तू, कसा काय डॉक्टर झालास कुणास ठेव. फ्रेंड्स, आज आपल्या हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली. या 10 वर्षात खूप काही पाहिलं आपण, यश पाहिलं, अपयश पाहिलं, बऱ्याच कठीण प्रसंगांना आपण सामोरे गेलो, काही वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागले, पण या सगळ्यातून आपण पार लागलो तुमच्यामुळे. तुम्ही सगळे खूप मन लावून मेहनतीने काम करता, म्हणून आज 10 वर्षात आपलं हॉस्पिटल या इथपर्यंत पोहोचू शकलंय, आपला नावलौकिक कायम आहे. हे यश तुमचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आता मी माझ्या आईला विनंती करेन, तिने आपलं मनोगत व्यक्त करावं. आई. नमस्कार. आज माझ्या मुलांनी मोठी मजल गाठली, मला त्याचा खूप अभिमान वाटतो. अहो हॉस्पिटल चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, रोज सिरियस पेशंट्स येतात, त्यांची जबाबदारी तुमच्यावर असते, नातेवाईकांना आशा असते, हे पेलणं फार अवघड आहे, पण तुम्ही सगळे खूप मनापासून काम करता म्हणून तुमचंही मनापासून कौतुक. आज हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली म्हणून मी हॉस्पिटलसाठी एक छोटीशी भेटवस्तू आणली.
मला एक गोष्ट खटकली इथे. हॉस्पिटलमध्ये कुठेही गणपतीची मूर्ती नव्हती. अहो, या गणपतीचाच आधार असतो आपल्याला. आणि हॉस्पिटल ही जागा तर अशी आहे की तिथे गणपतीच्या आधाराची जास्तीच गरज असते. तुम्ही कुठेतरी याची स्थापना करा. आई, मला वाटतं आम्हाला याची गरज भासणार नाही. आमचा आमच्या टॅलेंटवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास. फ्रेंड्स, आपल्याला खूप काम आहेत. लेट्स गेट बॅक टू वर्क. अरे पण ही मूर्ती आम्हाला लागणार नाही. बोलाय, ही मूर्ती तू ठेवशील नीट लपवून, कुठेतरी नीट लपवून ठेव. हो. देव स्वतःहून काही मागत नाही, देताना मात्र भरभरून देतो. भक्तांना मनात श्रद्धा बाळगावी, त्याच्या मनात चांगले विचार असावे एवढंच देव मागतो. डॉक्टरांनाही देव अजिबातच मान्य नव्हता असं नाही, पण आता आई म्हणतीय ना, मग ते करायचंच नाही असा काहीतरी विचित्र हट्ट चालला होता. खर तर हॉस्पिटलचे नेहमीचे व्यवहार तसेच सुरू राहणार होते, पण तरीही श्रद्धा म्हणूनही गणपतीची मूर्ती बसवायला डॉक्टरांचा विरोध होता. ते कुणाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. आणखीन पण दुसऱ्या देवांचे आहेत, दाखवू का तुम्हाला? नको नको, मला फक्त गणपती बाप्पाचीच हवे. छोटी सुबक आम्ही त्या कार मध्ये ठेवता येईल अशी. छोटी छोटी, हा ही बघा, ही छान दिसेल तुमच्या कार मध्ये. वा, खूपच छान. केवढ्या आहे ही? ही 250 रुपये फक्त. छान. ही बघा, ही पण खूप सुंदर आहे. ही केवढ्याची? पण मला हीच द्या तुम्ही. ठीक आहे. काय सुंदर आहे ही मूर्ती. ही मूर्ती केवढ्याला? ही 900 रुपये. फारच छान. पण ही आता नको, ही येईन परत कधी तरी घ्यायला. उदयन, तू आई आपल्याला ही मूर्ती नको आहे. अहो साहेब, गाडीत ही मूर्ती हवीच असते आणि आई बोलतायत तर घ्या ना, फक्त 250 रुपये तर आहे. माझ्या गाडीत मूर्ती लावायची की नाही हा माझा प्रश्न. तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. सगळे असे वागतात जणू गणपती म्हणजे गाडीचा एक पार्टच आहे, त्याच्याशिवाय गाडी चालणारच नाही. तुला नको असली तर नको घेऊ, मला हवी. पॅक कराव तू. मी गाडीत लावणार नाहीये. अरे पण काय हरकत आहे? माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी मी करत नसतो, उगीच माझ्यावर फोर्स करू नका. ठेवून दे रे ही मूर्ती, चल घरी.
हॅलो. हो बोल बोल, काय म्हणतेस? अगं नाही ग, अगं हल्ली माझं बाहेर जाणंच होत नाही. माझे गुडघे इतके दुखतात ना, काय सांगू तुला. घरातच बसून असते मी, काय करू. नाही ना, वेळ नाही जात, पण काय करू. नाही ना, माझे पाय दुखतात. एक काम कर ना, तूच ना एकदा माझ्याकडे माझा पाहुणचार घ्यायला. काम आहेत मला. किल्ली दे माझ्याकडे, तुझा मी लॉक करून ये. हा बोल. वाटलंच होतं असं काहीतरी करशील तू म्हणून. अरे इतकं काय रागवण्यासारखं त्याच्यात. पण एकदा तुला सांगितलं ना, ही मूर्ती मला गाडीत नकोय. का लावते सट्टा ना तू? आई आहे मी तुझी. तुला एखादी गोष्ट समजत नसली तर मी करणार. मी ही कुकुला बाळ नाहीये. काय लोक इतकं मानतात मला, आणि काय चालवलेस तू? तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीये. इनफ इज इनफ. मी लावणार म्हणजे लावणार. अरे मला काळजी वाटते ना तुझी. मी ही तुला शेवटचं सांगतो, तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीयेस. मूर्ती गाडीत लावणं तर दूरच, ती मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. उदयन, मला असं वाटत की तू आईंना असं दुखवायला नको होतस. काय बिघडलं असत रे, गाडीत मूर्ती लावली असती तर? अगं पण जे माझ्या विचारांना पटत नाही तेच मी करावं असा का हट्ट आहे तुम्हा सगळ्यांचा? हो, पण आईंना बरं वाटावं म्हणून तरी. मला नाही पटत, मला नाही जमणार. मला एक सांग, तू कधी असा विचार केलायस का की आई काय एवढं करतात गणपतीच? ही देवभोळी माणसं, यांचं असंच असतं. वास्तवाशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नसतो यांचा. सॉरी टू से उदयन, पण तू चुकतोयस. अरे जी आई आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून इतके कष्ट करते, ती देवभोळी? नाही रे, त्यांना काही ना काहीतरी प्रत्यय आला असेल ना, म्हणून तर त्या इतकं करतात. मला प्रत्यय आला नाहीये, मी विश्वास ठेवणार नाही. कोणाच्या तरी अनुभवावरून मी माझी मत बनवणार नाही. मला नाही जमणार, जेव तू. सुमन प्लीज जरा चहा आण ना. आली आली ताई साहेब. गुड मॉर्निंग ताई साहेब. गुड मॉर्निंग. टेक युअर टी. थँक यू सुमन. मेन्शन नोटा मॅडम. अरे वा, कुठून शिकून येते ग नवीन नवीन शब्द हे? ते का आहे ना मॅडम, आमचे नवरूबा कधी कधी शिकवतात इंग्लिश. अरे वा, मस्त आहे. रोज नवीन नवीन शब्द बोलायचा, शिकायचा आणि मला येऊन सांगायचा. ओके ओके. ताई साहेब, आज आफ्टरनूनला काय जेवायला बनवायचं? आफ्टरनूनला फ्रीज मध्ये मेथी आहे, ती भाजी कर. आणि हो, पोळ्या नको करूस आज. आज मस्तपैकी भाकऱ्या कर.
डॉक्टर साहेबांना आवडतील का भाकऱ्या? नाही येत ते दुपारी याल जेवायला. तू भाकऱ्याच कर, मस्त बाजरीच्या भाकऱ्या बनवत्या. गणपती बाप्पा मोरया. सुमन, मला जरा बिनसाखरेचा चहा आण ग. आणते आई साहेब. कुठे गेलाय ग उदयन? अहो तो सकाळीच गेला, इमर्जन्सी केस आली होती आज. मग हॉस्पिटल मध्ये डबा पाठव ना. आपल्या हॉस्पिटल मध्ये नाहीये तो, विजिटला जातो ना त्या हॉस्पिटल मध्ये आहे. काय ग, काल उदयन रागावला का माझ्यावर? काल मी खूपच हट्टीपणा केला. नाही हो आई, तो रागावला नाही आणि तुमचं काहीही चुकलं नाही. नसेल पण मी खूपच बोलले काल त्याला. सिस्टर थांब. हॅलो मॅम, मी सविता बोलते. हा बोल ग. मॅम, सरांशी तुमचं काही बोलणं झालं का? नाही. अगं ते सर्जरी मध्ये असतील ना, फोन बंद असेल त्याचा. का ग, काही झालंय का? हो, इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलाय, इमर्जन्सी. त्यात सरांचा काही फोनच लागत नाही. ताबडतोब निर्णय घ्यावा लागणार आहे सर्जरीचा. अरे बापरे, तू ते जिथे गेलेत तिथे फोन ट्राय केलास का? हो मॅम, सर्जरी करत असल्यामुळे सरांशी माझं काही बोलणं झालं नाही. तसं फटके डॉक्टरांना फोन केलाय मी, सर नसले की ते येतात आपल्याकडे, पण तेही आउट ऑफ टाउन आहेत. काय करू मॅम मी? एक काम कर, तुझे डॉक्टर वाकनीस आहेत ना, त्यांना फोन कर आणि ते येतात का बघ. मी इकडे बघते उदयनला कॉन्टॅक्ट होतोय का. ओके ओके. इमर्जन्सी केस आहे. हो. काय झालं ग? अहो आई, उदयन गेलाय दुसऱ्या हॉस्पिटलला सर्जरीला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली आहे आणि उदयनशी कॉन्टॅक्टच होत नाही आहे. माझा मुलगा ठीक होईल ना? मॅम काही काळजी करू नका, बसा मी आलेच. प्लीज मॅम बसा. काय झालं सर? डॉक्टरांच्या घरीही माहिती नाहीये. हो पण पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे नर्स. हो पण निर्णय तर घ्यावा लागेल ना. नाही, दॅट इज ट्रू, पण एवढी मोठी सर्जरी मी एकटा नाही करू शकत. सर किंवा निदान सिनियर डॉक्टर कोण ना कोणतरी हवेतच आपल्याला. मी डॉक्टर फडकेंनाही फोन केला होता, ते नाही आहेत. त्यात वाकणी सर फोन उचलत नाहीत. काय करावं काहीच कळत नाही. एनिवे तू तिकडे बीपी चेक कर आणि तो मॉनिटर ऑन कर पटकन. गो गो फास्ट फास्ट. देवा गणराया, तू आजपर्यंत माझ्या मुलाच्या पाठीशी उभा राहिलास. त्याच्याकडून चूक झाली,
त्याने तुझं अस्तित्वच कधी स्वीकारलं नाही. पण आज कुणाचा तरी जीव संकटात आहे. माझ्या उदयनची शिक्षा त्या माणसाला नको. मला खात्री आहे उदयनला त्याची चूक समजू नये आणि तो तुझी पूजा करेल. असाच त्याच्या पाठीशी राहा गणराया. त्याच्या पाठीशी राहा. सिस्टर काय झालं? डॉक्टर आलेत का सिस्टर? प्लीज प्लीज त्याला लवकर यायला सांगा डॉक्टरना. त्यांनी सांगा लवकर या. मॅम हे बघा अजून डॉक्टर आले नाहीत. आशा करूया लवकर येते. तुमच्या मुलाचं ऑलरेडी खूप ब्लिडिंग झालंय त्यामुळे सर्जरी शिवाय काही पर्याय नाही. सिस्टर प्लीज प्लीज माझ्या नीलला वाचवा. माझा एकुलता एक मुलगा आहे नील. त्याला काही झालं ना तर मी नाही जगू शकत. प्लीज तुम्ही डॉक्टरना फोन करून लवकर यायला सांगा सिस्टर. आम्ही तेच प्रयत्न करतोय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकता. नाही सिस्टर म्हणजे आता माझ्यासोबत माझ्या पद्धतीला कोणी सुद्धा नाहीये आणि अशा परिस्थितीत मी नीलला कुठे घेऊन गेली आणि मध्येच रस्त्यात त्याला काही झालं तर नाही. सिस्टर तुम्ही तुम्ही एकदा प्लीज डॉक्टरना फोन लावा ना. प्लीज माझ्या मुलाला वाचवा सिस्टर. ओके प्लीज. ओके मी फोन करते तुम्ही बसा. ए गणराया तू विघ्नहर्ता आहेस. तू सगळ्यांच्या मदतीला धावून जातोस. माझ्याही मुलाच्या मदतीला धावून जा. माझ्या तुझ्यावरच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. आणि पेशंट बरं झाला सर. तुम्ही आला. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे सर आणि बीपीही लो झालंय. त्याचं बीपी स्टेबिलाईज करा. गेट हिम रेडी. चला मी आलो. Thank you.
ॲम्बुलन्सचे केसेस डॉक्टरांसाठी काही नवीन नव्हत्या. त्यांना रोजच या युद्ध प्रसंगाला सामोरं जावं लागायचं. पण आज डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसताना अचानक एक इमर्जन्सी उद्भवली. अर्थात डॉक्टर वेळेवर पोहोचल्यामुळे नर्स आणि पेशंटचे नातेवाईक दोघांनाही थोडा दिलासा मिळाला. सर्जरी गुंतागुंतीची होती पण डॉक्टर ती व्यवस्थित पार पाडतील असा सगळ्यांनाच विश्वास होता. डॉक्टर नील. आई, मी तुम्हाला म्हणालो होतो ना काळजी करायची नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले, तुमचा मुलगा आता ठणठणीत बरा होणार आहे. डॉक्टर तुमचे आभार कसे मानायचे काहीच कळत नाहीये मला. अगदी देवासारखे धावून येतात बघा तुम्ही. तुमच्यामुळेच आज माझा नील वाचला. डॉक्टर मी हा प्रसाद आणला होता. मोदकच आहेत ना. हो, तुम्हाला कसं कळलं? मला हा मोदक आवडतो. मी सुद्धा गणपती बाप्पाला खूप मानते. म्हणजे अगदी नीलला इथे घेऊन आले ना तेव्हाच मी ठरवलं की बाप्पाला मोदक दाखवायचं. पण इथे तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठेही देवाची मूर्ती दिसली नाही मला. नाही म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देवाची मूर्ती असते ना म्हणून म्हणाले. तसं त्या टेबलाखाली एक मूर्ती दिसली मला आणि मग तिला वर ठेवलं आणि त्याच मूर्तीची पूजा केली. आणि बघा ना बाप्पाच्या कृपेमुळे सगळं काही सुरळीत झालं. हो छान आहे मोदक. हो मस्त. डॉक्टर यांना पुढची सगळी प्रोसिजर नीट समजावून सांगा. ओके सर. सिस्टर. हां. बाय द वे मगाशी सर वेळेवर आले म्हणून बरा नाहीतर. बट एनिवे मगाशी सर्जरी झालेल्या पेशंटला रेग्युलर मॉनिटर करत राहा. कारण सर्जरी खूप क्रिटिकल होती. सो आपल्यालाच काळजी घ्यायला हवी. राईट. मी आता विजिट करणारच आहे. गुड. बाय द वे आज सरांचा मूड एकदम छान होता नाही का? हो ना, चक्क मोदक खाल्ला त्यांनी. वर गणपतीचं नाव घेतल्यानंतर सुद्धा चिडले नाहीत. मनाने खूप चांगले आहेत तू सर आपले. हो. बहुतेक कामाच्या प्रेशरमुळे चिडचिड करत असतील. मे बी. हाय टीम. हॅलो सर. काय अपडेट्स इथले? नथिंग सर. मगाशी सर्जरी गेला पेशंट अजून रिकव्हरी रूम मध्येच आहे. साधारण एक तासाभरानंतर बाहेर काढू आम्ही त्याला. ऑपरेट मगाशी आज सर्जरी. सर्जरी झाल्यावर मी खर तर एक कॉफी देऊ का असं विचारणार होते. सलग दोन सर्जरी केल्यात ना. पण तेवढ्यात तुम्ही निघून गेलात. मी सलग दोन सर्जरी. आय मीन मी तर आता येतोय तुमच्या समोर. डॉक्टर मी आत्ताच नीलला बघून आले. तुम्ही वेळेत आला त्यामुळे खूप बरं झालं. त्यामुळे तसा जीव वाचला. खरंच तुमचे खूप उपकार झाले. या कोण? तुम्ही कॉल उचलले नाहीत तेव्हा जरा टेन्शन झालं होतं. पण तेवढ्यात तुम्ही आलात. मिस कॉल तुम्ही केले? हो सर. तुमच्या रूपाने सिद्धी घेण्याकच पावला मला. देव माणूस आहात तुम्ही. सगळे त्याचीच कृपा. असंच वाटतं ना तुम्हाला? मग
या अपघातानंतर तुमच्या मुलाला इथे हॉस्पिटलमध्ये न आणता एखाद्या गणपतीच्या देवळात घेऊन गेला असता तर वाचणार होता का तो? हे म्हणजे असं झालं, कष्ट करायचे डॉक्टरनी आणि श्रेय न्यायचं त्याने. काय तुझा त्या देवाशी वाकडंय मला काही कळतच नाही. अगं दरवेळेस माझं क्रेडिट तो घेऊन जातो, बरं आहे का हे? तो कशाला तुझा क्रेडिट घेऊन जाईल? कष्ट आम्ही करायचे, मेहनत आम्ही करायची आणि तुम्ही म्हणा त्यानेच दिलंय त्यानेच दिलंय. येईल प्रत्यय येईल तुला. तुम्ही कुठेतरी याची स्थापना करा. आई मला वाटतं आम्हाला याची गरज भासणार नाही. आमचा आमच्या टॅलेंटवर आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. उदयन तू आई आपल्याला ही मूर्ती नको. अहो साहेब गाडीत तर ही मूर्ती हवीच असते आणि आई बोलताय तर घ्या ना, फक्त 250 रुपयाचा आहे. माझ्या गाडीत मूर्ती लावायची की नाही हा माझा प्रश्न. मी मला शांतपणे शिकवून माझ्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी मी करत नसतो. उगीच माझ्यावर फोर्स करू नका. आई मला वाटलंच होतं असं काहीतरी करशील तू म्हणून. अरे इतकं काय रागवण्यासारखं त्याच्यात? पण एकदा तुला सांगितलं ना ही मूर्ती मला गाडीत नकोय. का लावते सट्टा ना तू? तू ही मूर्ती गाडीत लावणार नाहीयेस. इनफ इज इनफ. मी ही तुला शेवटचं सांगतो, मूर्ती गाडीत लावणं तर दूरच, ती मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय. तू कधी असा विचार केलायस का कि आई काय एवढं करतात गणपतीच? नाही देवभोळी माणसं यांचं असंच असतं. तू चुकतोयस. अरे जी आई आपला मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून इतके कष्ट करते ती देवभोळी? नाही रे, त्यांना काही ना काहीतरी प्रत्यय आला असेल ना, म्हणून तर त्या इतकं. मला प्रत्यय आला नाहीये, मी विश्वास ठेवणार नाही. माझे कसले आभार मानताय? करता कर्मिता तर हा आहे. देव मंदिरात नाही, देव देव्हाऱ्यात नाही, साऱ्या चराचरा मध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. आईने दिलेली मूर्ती हीच आहे का? हो सर, हीच ती मूर्ती. तुम्ही याच्यासाठी एक सुंदर जागा शोधा, आपण या मूर्तीची प्रतिष्ठापना करूया. हो सर. मी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन येतो. देव पावला.